नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला बी सी भाग एक सेमिस्टर एक इशारा या पाठ्यपुस्तकातील आपण डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर यांचा अंधश्रद्धांचा महापूर या पाठाविषयी आपण माहिती बघितली होती। बराचसा भाग आपण या पाठाचा अभ्यासला होता। तुम्हाला जाणीव असेल, माहीत असेल, तुम्ही वाचलं असेल की महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विधेयक लागू करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सर्वस्व अर्पण करून त्याची कसोटी लावून ते विधेयक महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये लागू करण्यास भाग पाडलं आणि आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, नैतिक, वैयक्तिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक जर प्रगती करायची असेल तर आपल्याला अंधश्रद्धेने ती करता येत नाही असा एक स्पष्ट इशारा या पुस्तकातून अंधश्रद्धांचा महापूर या पाठातून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी दिलेला आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की जागतिकीकरणातसुद्धा अंधश्रद्धा आहे असा आरोप, अशी एक सूचना डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या पाठाच्या अनुषंगाने तुम्हा आम्हाला केलेली आहे। तुमच्या आमच्या मनामध्ये एक असा एक भ्रम आहे की आपण विज्ञानामध्ये, आपण प्रगतीच्या जगामध्ये, प्रगतीच्या विश्वामध्ये आपण जगतो आहोत आणि आपण फार सुखी आहोत, आपण फार हुशार आहोत असा एक भ्रम आपल्या मनामध्ये आहे। पण तो भ्रम दूर करताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणतात की जागतिकीकरणातील अंधश्रद्धा तशाच कायम आहेत आणि म्हणून जागतिकीकरणातील अंधश्रद्धा कायम असण्याची कारणं या पाठाच्या अनुषंगाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी दिलेली आहे। ती कारणं तुम्ही पाठ्यपुस्तकात लिहून घ्या। ती कारणं अशी आहेत, पहा प्रश्न कसा आहे, पाठाचा सारांशाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जागतिकीकरणातील अंधश्रद्धा कायम राहण्याची कारणे। जसं समाजामध्ये अंधश्रद्धा राहण्याचं कारण आपल्याला प्रामुख्याने एकच सांगता येईल, ते म्हणजे अज्ञान, शिक्षण नसलेला व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जातो। परंतु जागतिकीकरणामध्येही अंधश्रद्धा आहे याचं कारण, याची काही कारणं नरेंद्र दाभोळकरांनी या पाठाच्या अनुषंगाने सांगितली। त्यातलं प्रमुख कारण असं आहे, नंबर एक आगतिकता, नंबर दोन अस्थिरता, नंबर तीन अपराधी भावना, अदृष्टांची भीती भयाकुल, चार नंबर, पाच नंबर आहे अतृप्त कामनांची पूर्ती, सहा नंबर आहे शारीरिक आरोग्याविषयक सुविधांचा अभाव व खर्चिकपण, सात नंबर आहे मानसिक आजार, आठ नंबर आहे वैफल्यग्रस्त स्त्रिया, नऊ नंबर आहे आधुनिक भूलभलैया, दहा नंबर आहे शिक्षण, अकरा नंबर आहे सांस्कृतिकदृष्ट्या व्यक्त होण्याची गरज आणि बारा नंबर आहे पैसा, सत्ता, गुंड आणि त्यांची दहशत। त्यानंतरचा मुद्दा आहे व्यावसायिक यंत्रणा, विज्ञानाच्या भाषेत फसवणूक करणे। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे चौदा नंबरचा मुद्दा आहे विज्ञानाच्या भाषेत फसवणूक करणे, पंधरा नंबरचा मुद्दा आहे अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणे आणि सोळावा मुद्दा आहे धार्मिक भाषा आणि सतरावा मुद्दा आहे संघर्षासाठी उपाययोजना। अशा या जवळपास 17 प्रमुख कारणानं जागतिकीकरणामध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहे, ज्ञानामध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या साहित्याचा जर एकंदरीत अभ्यास केला तर आपणाला असं जाणवतं की डॉक्टरच्या संदर्भामध्ये, मेडिकलच्या संदर्भामध्ये, आपण मेडिकलच्या विभागाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर MD डॉक्टर असेल, त्याहीपेक्षा अतिशय तज्ज्ञ सर्जन असेल तर ती लोकही त्या दवाखान्यामध्ये गणपतीचा फोटो ठेवतात आणि मग त्यांची एक अशी एक मानसिक भावना असतं। अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणतात की आम्हाला ते ऑपरेशन करताना किंवा ती सर्जनशील प्रक्रिया
पूर्ण करताना आम्हाला त्या देवाने आशीर्वाद दिला, ह्या देवाने आशीर्वाद दिला, अनेक दैवत आपण त्या दवाखान्यात त्या श्रद्धेला देतो। प्रश्न असा आहे अंधश्रद्धेच्या आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचाराला अनुसरून की तुम्ही संघर्ष करून अभ्यास करता, अहोरात्र कष्ट करता, त्या एमडे होताना एमबीबीएस होताना त्याग करता, आईवडिलांच्या कष्टाला साक्षी होऊन तुम्ही अभ्यास करता, त्यात रिसर्च करता, सराव करता, आणि मग एखाद्या हार्टचं असेल, कुठले ऑपरेशन असेल, ते ऑपरेशन पूर्ण करता, ही तुमच्या कष्टाची ज्ञानाची कसोटी आहे। यात श्रद्धेचा कुठलाही भाग नाही। श्रद्धा ही कशी असतं की देवा तू ऑपरेशन कर, मी तुझ्या आशीर्वादाने ते ऑपरेशन सक्सेस करतो, आणि डॉक्टरनं मात्र खुर्चीवरच बसायचं। अशी एक जागतिककरणामध्ये अशा बौद्धिक तडजोडीची तारं नरेंद्र दाभोळकरांच्या मते लोक तोडतात, आणि आम्ही कसे श्रद्धाळू आहो, आणि मग श्रद्धेचे आणि विज्ञानाचे जोड घालतात, आणि स्वतःच्या कुवतीचा, स्वतःच्या पात्रतेचा, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा ते एक कमीपणा सिद्ध करतात, आणि मग ते स्वतःच्या कष्टावर उभे झालेले असतात, पण श्रेय ते मात्र कुणीतरी दैवताला देत असतात। ते दैवत नव्हे तर खरे दैवत अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून, श्रद्धेच्या मानसिकतेतून ते आई वडील आहेत, तुमचे कष्ट आहेत, तुमचा अभ्यास आहे, असं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि जागतिककरणामधील अंधश्रद्धाचे स्वरूप पाहिल्यानंतर त्या विरोधातील संघर्षाचा, म्हणजेच त्या विरोधातील कृती कार्यक्रमाचा विचार आपणास करायचा आहे। याबाबत फार चांगले मार्गदर्शन देशाच्या संविधानाने केलेले आहे। देशाच्या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन मानणे हे भारतीय नागरिकांचे आद्य कर्तव्य सांगितलेले आहे। मग आपल्या एखाद्या मुलीवर अत्याचार झाला आणि आपण अंधश्रद्धेच्या बाबतीत जर विचार करायला लागलो की देव मला न्याय देईल, तोपर्यंत तो नराधम तिथे अत्याचार करून मोकळा झालेला असतो, तिथे मात्र जी आपली अंधश्रद्धा असतं, जिथे आपलं दैवत असतं, ते दैवत आडवे किंवा तिचा प्रतिकार करण्यास, तिला साथ देण्यास, त्या प्रसंगापासून ती प्रवृत्त करण्यास, ते प्रसंग निभवण्यास श्रद्धा आणि देव का धावून येत नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न तिथे नरेंद्र दाभोळकरांनी तुम्हा आम्हाला विचारलेला आहे। आणि मग तिथे ते असं सांगतात की देशाच्या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन मानणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, आणि आपण त्या नराधमावर कायदेशीररित्या कारवाई करू शकतो, न्याय मागू शकतो, अशा पद्धतीचं हे श्रद्धेने होते, विश्वासाने होते, अंधश्रद्धेने होत नाही। मात्र कर्तव्याने हे जे कलम आहे त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला जोडून शोधक बुद्धी, सुधारणावाद व मानवतावाद यांचा समावेश केलेला आहे। याचाच अर्थ असा की आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात अंधश्रद्धेला सामोरे जाताना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन पुरेसा नाही, तर त्याचबरोबर मानवतावादाचा पाया असलेली धर्मसुधारणा याचा देखील विचार आपल्याला करायला पाहिजे। त्यावेळेस आपण संघर्ष करू, आणि मग संघर्षाचा उपाययोजना हा जो 17 नंबरचा मुद्दा आहे, तो मुद्दा त्यांनी या ठिकाणी यासाठी अभ्यासलेला आहे। आणि मग तुम्ही घरी असता, तुमची मुलगी कॉलेजला असतं, बाहेर शहरामध्ये असतं, तर तिचं रक्षण कोण देऊ करतं? नाही, तिचं रक्षण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मते कायदा करतं। तिचं कवच कुंडल, तिचं संरक्षण रक्षण हे भारतीय राज्यघटनेतील कलम करतं। भारतीय राज्यघटना तिच्या पाठीशी उभी असतं, आणि म्हणून तिनं सहमती दिल्याशिवाय कुठलाही व्यक्ती तिचा अपमान करू शकत नाही, वगैरे वगैरे आपल्याला त्या ठिकाणी संदर्भात त्या विचार करावा लागेल। आणि हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि हे समजल्याशिवाय आपल्याला त्या समाज जीवनात गती आणि प्रगतीच्या काही अवस्था आहेत, त्या अवस्था आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून हाताळता येणार नाहीत। आणि म्हणून नरेंद्र दाभोळकरांनी जागतिककरणं तही अंधश्रद्धा कशी मिसळ झाली, कशाप्रकारे तिचा अंतर्भाव झाला, याची काही कारणं या ठिकाणी सांगितलेली आहे। ती कारणं मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये
निश्चितच लिहून घ्यावी। ती 17 कारण, ती 17 घटक आपण आजच्या तासिकेला अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे। त्यामध्ये जी संघर्षशील कारण आहेत किंवा जी महत्त्वाची कारणे जसे अगतिकता, आक्रमणता, नंतर अस्थिरता, आपण स्थिर आपल्या विचारावर आपण स्थिर नसतो, नंतर अपराधी भावना, आपल्याला वाटतं की देवाच्या धर्माच्या श्रद्धेच्या अंधश्रद्धेच्या जर विरोधात बोललो तर लोक आपल्याला काय म्हणतील, हा अपराधी भावना आहे। त्यानंतर अदृष्टांची भीती व भयाकुल, अदृष्ट जी पाप पुण्याची संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या समोरच्या याच्यामध्ये येते। अतृप्त कामनांची पूर्ती, जकात उपभोगांच्या अक्षरशः अनगणित शक्यता निर्माण झाल्या आहेत, व्यक्तीला त्या सतत खुणात असतात, त्याचबरोबर त्या प्रत्यक्षात लाभण्याची शक्यता नसते। असेल कोणतीही पूजा व्रत वैकल्य कर्म यादी अलीबाबाची गुहा घडवण्याची शक्यता उपभोगाच्या लालसेने व्यक्ती समजून असमजून पाहते। आणि मग अतृप भावनाची तृप्ती, जर आपण एखादा यज्ञ केला, एखाद्या मठामध्ये आपण जर तपाला बसलो तर आपल्याला ते शक्य होईल, अशा पद्धतीचं ते अतृप्त कामनांची पूर्ती आपण त्या ठिकाणी करू। शारीरिक आरोग्याविषयक सुविधांचा अभाव व खर्चिकपणा, अनेक कारणामुळे श्रद्धेच्या आहारी जाऊन आपण बिमारींना, आपल्या व्याधींना आमंत्रित करत असतो। आणि मग श्रद्धेने जर विचार केला, उदाहरणार्थ श्रद्धा आणि अंधश्रद्धेनं काय होतं, आपली आपण जर अंधश्रद्धाळ असू तर एक बिबा असतं खेड्यामध्ये, बिबीचं झाड असतं, त्या बिब्याचं तेल असं त्याला म्हटलं जातं, त्याचं तेल निघतं काळ्या रंगाचं असतो, तो ते तेल जर आपल्या डोक्याला लावलं, डोकं दुखत असेल म्हणून तर आपल्या डोक्याला जखम होईल, हा अंधश्रद्धेचा भाग आहे। देव मला पास करेल, मी त्याला नारळ फोडी नवस करीन, तो मला MSc पहिला आणेल, कॉलेजमधून पहिला आणेल, तर ते शक्य नाही। कारण ही अंधश्रद्धा झाली, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला असा संघर्ष करावा लागेल, तुम्हाला त्यागी बनावं लागेल, तुमच्या ध्येयानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल। म्हणून पुढे असं आहे, मानसिक आजार, मानसिक आजाराचेही आपण शिकार असतो। आणि मानसिक आजार झाला की मग आपल्याला अनेक रोगाने आपण व्याधी होतो। वैफल्यग्रस्त स्त्रिया, अंगात येणे, भूतबाधा होणे, भानामती, असे अनेक प्रकार स्त्रियांच्या अंगात येत असतात, याचाच अर्थ ते वैफल्यग्रस्त स्त्रिया त्या अंधश्रद्धेच्या आहारी जातात। आणि आहारी गेल्यानंतर हा अंधश्रद्धेचा महापूर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, असा एक इशारा आरोप डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेला आहे। नंतर आधुनिक भूलभुलैया, शिक्षण हे आपलं दैवताच्या भरोशावर, दैवाच्या भरोशावर होत असतो, दैवाच्या भरोशावर होत नाही, ते कष्टाच्या आणि त्यागाच्या, संघर्षाच्या, अभ्यासाच्या भरोशावर होतं। सांस्कृतिक दृष्ट्या व्यक्त होणारी गरज, पैसा सत्ता प्रसारामध्ये मूळ आणि दहशत, गंडादोरा करणे, गाडीला लिंबू वगैरे बांधणे, हे सर्व प्रकार त्यामध्ये येतात, तर हे अशक्य आहेत। व्यावसायिक यंत्रणा, यंत्रणाची पूजा आपण अभिषेक करून करतो, एखादा तप तपचर्या महाराजाच्या हातून करून घेतो, नभे ती आपल्या हातून झाली पाहिजे, ड्रायव्हर हे त्या गाडीचा करता धरता असतो, महाराज नव्हे, म्हणून अंधश्रद्धा नसावी। विज्ञानाच्या भाषेत फसवणूक करणे, चुंबकाचे तुकडे वैद्यकीय गुणधर्म असलेल्या पक्ष्यांची पिशे याचा वापर करून एक खास गादी बनवण्यात आली, त्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रात काहीही वैद्यकीय गुण आले आहेत, त्यामुळे अनेक गंभीर आजार बरे होतात, अशा गादी निर्मात्याचा दावा होता। जागतिकीकरणाच्या ऐन प्रभावात या गादीने महाराष्ट्रात हजार लोकांचे कोट्यावधी रुपयांची लूट केली। लोखंडाचा तुकडा चुंबकाला चिपकणं हा वैज्ञानिक भाग झाला, हा चमत्कार नाही, हे विज्ञान आहे, हे संशोधन आहे, आणि लोक त्याला वगैरे वगैरे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ते करतात। अध्यात्म व वैज्ञानिक याची सांगड घालणे आपण पाहिलं, धार्मिक भाषा ते बदलतात, मी नशिबानं MSc झालो नाही तर मी होणार नव्हतो, अरे अभ्यासानं झाला, संघर्षानं झाला। इथं या पद्धतीचं हे इशारा नावाचं पुस्तक आपण आज या ठिकाणी अभ्यासलं, या पाठ्यपुस्तकातील तुम्ही आपण उल्लेखलेले, आपण स्पष्टीकरण दिलेले मुद्दे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या, निश्चित तुम्हाला ते समजतील। याचा जो राहिलेला छोटासा उर्वरित भाग आहे, काही अल्पसा भाग आहे, तो आपण नंतरच्या तासिकेला बघणार। सर्वांनी ही जागतिक अंधश्रद्धेमध्ये अंधश्रद्धा टिकून राहण्याची जी 17 कारणं आपण आजच्या तासिकेला पाहिली ती तुमच्या वहीत लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ती वाचायला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपं जाईल। या ठिकाणी आपण थांबू,
धन्यवाद।